त्याशिवाय नवीन काहीतरी आपण केलं होतं जरा मजा येईल की नाही खायला. आपण करणार आहोत मुगाच्या डाळीने डाळ पालक. तर ही मुगाची डाळ इकडे भिजत ठेवली आहे. तर ही आपली भिजलेली मुगाची डाळ ती मी इथे शिजत ठेवली आहे. पण त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी हळद आणि त्याचबरोबर थोडंसं हिंग आणि ही डाळ आपण चांगली शिजत ठेवायची आहे. पण माझ्याकडे ना इकडे मुगाची डाळ शिजलेली आहे तर मग तीच वापरणार आहे. सुरुवात करूया डाळ पालकच्या फोडणीला. तर तेल घेतलं आपण. तेल किंवा तूप तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही घाला. त्याच्या आधी ही जी पालकाची पानं आहेत ना ती घ्यायची आहेत. त्याची ही जी देठ आहेत ती आपण कापून टाकायची. तर ही सगळी देठ आपण काढून टाकली. आता या पानांचं काय करायचं तर ही पानं आहेत ना अशी बारीक बारीक चिरून घ्यायची आहेत. चला ही पालकाची पानं आपली चिरून झाली. तेल देखील गरम झालं आहे. तर सुरुवात करूया जिरंने. तर चमचाभर जिरं आणि काय तर पालक आणि लसूण हे फारच छान कॉम्बिनेशन आहे. त्याच्यामुळे जिऱ्यामध्ये थोडीशी लसूण आणि थोडंसं आलं, अगदी थोडंसं. आणि तुम्हाला जितकं तिखट हवं असेल तितकी हिरवी मिरची. बरं, तुम्हाला तिखट जर बिलकुलही नको असेल तर हिरवी मिरची नको घालू तुम्ही. तुम्ही घाला सुकी मिरची. त्यांनी काय होईल की तिखटपणासुद्धा कमी येईल आणि दिसायलासुद्धा फार सुरेख दिसेल ही डाळ. हे आपलं झालं. आता आपण घालायचं त्याच्यामध्ये कांदा. तर हा आहे आपला बारीक चिरलेला कांदा. तर हा थोडासा आता ह्याला खूप छानपैकी आपण परतून घ्यायचं आहे. कांदा आपल्याला हवा तसा परतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण घालूया चिरलेला पालक. हा सगळा पालक आपण ह्याच्यात घालायचा आहे. तर दिसायला हा पालक खूप दिसतो पण एकदा परतला ना की हा उडसा होऊन जातो. ती चांगली परतून घ्यायची आहेत आपण पानं. मग ह्याच्यामध्ये आपण घालूया थोडीशी हळद, अजून थोडीशी. आणि पुन्हा एकदा ह्याला मिक्स करायचं आहे. आता जी आपली डाळ शिजलेली आहे ना ती आपण घालणार आहोत. पण त्याच्यात तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, ते म्हणजे काय की ही जी आपली डाळ आहे ना ही अजूनही थोडी कच्ची आहे. माझ्याकडे ऑलरेडी शिजलेली डाळ आहे त्याच्यामुळे ती मी वापरणार आहे. तर ही शिजलेली डाळ मी आता ह्याच्यात घालणार आहे. आणि दाल पालक अशी खूप घट्ट अशी डाळ नसते त्याच्यामुळे थोडीशी डाळ घालून ह्याला आपण छान मिक्स करायचं आहे. ह्याच्यामध्ये आता घालूया थोडंसं पाणी. ह्याच्यामध्ये घालूया पाणी. बरं, जर गरम पाणी असेल ना तर अति उत्तम. ह्याला छानपैकी मिक्स करायचं आहे. आणि हे असं ढवळताना जर तुम्हाला कुठेही डाळीच्या गुठल्या दिसल्या तर त्या ह्या चमच्यानी मोडून टाका. चला, आपल्या ह्या डाळीला तर उकळी यायला लागली आहे. तर आपण ह्याच्यामध्ये घालूया थोडंसं मीठ. हे थोडंसं मीठ आणि ह्याला एकदा नीट आपण मिक्स करून घेऊया. वा, आता आपण ह्याच्यामध्ये घालूया लिंबाचा रस. तो अगदी थोडासा. व लिंबाचा रस घातल्यावर ह्याला मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करून टाकायचा आहे. तर आपली ही डाळ पालक तयार आहे.